अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकून जी काही 200 कोटींची बेकायदेशीर रोकड जप्त केली आहे, यामधून काँग्रेसचा भ्रष्टाचार उघड झाल्याचा आरोप करत खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या विरोधात भाजपा महिला आघाडीमार्फत आंदोलन केले जात आहे। जामनेर शहरात देखील भाजपा महिला आघाडीच्या सर्व महिलांनी शहरातील नगर परिषद चौक या ठिकाणी धीरज प्रसाद साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करत धीरज प्रसाद साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले। जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले असून या प्रसंगी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका सरचिटणीस वैशाली चौधरी, तालुका उपाध्यक्ष पल्लवी सूर्यवंशी, जामनेर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या महिला भगिनी उपस्थित होत्या। थोड़स मागे जो भ्रष्टाचार केलाय त्यामध्ये भारतीय जनता पार्टी निषेध करते। धीरज प्रसाद साहू 6 डिसेंबर रोजी त्यांच्या घरावर धाड पडली, आयकर विभागाने छापा टाकून 200 कोटीची मालमत्ता त्यांची जप्त केली रोकड, त्याच्यासाठी आम्ही आज आंदोलन करून शिकलो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच युट्यूबवरील आमच्या व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।